चिमूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघात नागरिकांचं मत कुणाला, महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार, पाहूया चार महाराष्ट्र न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। आज आपण आलो आहे नागभीड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये। नागभीड आणि चिमूरच्या मध्ये असलेलं हे गाव आहे, अतिशय दुर्गम भागात सारंगड म्हणून गाव आहे। इथून तळोदीचा साधारणतः 15-20 किलोमीटर तळोदी आणि साधारणतः 15 किलोमीटर नेरी, 25 किलोमीटर चिमूर, तर 30-35 किलोमीटर नागभीड असं हे मध्यंतरीत असलेलं हे गाव आहे। आणि हे गाव अतिशय डोंगराच्या पायथ्याशी आहे। आपण पाहू शकता हा सगळा जंगल परिसर, आणि ह्या जंगल परिसरात ग्रामीण भागातली माणसं कशाप्रकारे नांदत असतील आणि कशाप्रकारे इथं वावरत असतील हा एक मोठा प्रश्न पडला आहे। त्यामुळेच ह्या गावाची समस्या काय आहे, नेमकं काय चालू राहते, आपण हेच जाणून घेऊ। आपल्यासोबत बॉजी आहेत। बॉजी काय सांगाल, किती वर्षाचे आहे तुम्ही, या गावामध्ये किती वर्षापासून आहे? 72 पासून। या गावात किती? 72 पासून। हो, 72 पासून आलो। अच्छा अच्छा, बोर्डा। कोणता बोर्डा? अच्छा, बोर्डा भूमी। बॉजी तुम्ही कधीपासून आहे? 72 पासून। हो। बरं, काय वाटते पहिल्याच्या परिस्थितीमध्ये ना आता काय वाटते तुम्हाला? आता बेस्ट वाटते ना, आता बरं वाटते पहिल्यापेक्षा? बरं, तुमच्या गावाचा विकास आणि रस्ते नाल्या व्यवस्थित आहेत का? नाही, व्हाले आहेत काही, अजून व्हाले आहेत काही। अच्छा, काही झाले आहेत। हो, बरोबर। हा, काय म्हणता तुम्ही कधीपासून आहे इथं? मी 89 मध्ये। 89 पासून आहे इथं। बरं, इथं वाघ वगैरे येत नाही का ह्या गावाच्या पायथ्याशी? येते ना। येते? मग तुम्हाला काही इजा इजा होतात ना? कुत्रे वगैरे नेते, बकऱ्या नेते, जनावर नेते। अच्छा अच्छा। आणि उन्हाळा भरपूर तो भागात असं भाग आहे। मग वन विभाग कारवाई करून तुम्हाला मिळते का त्याचं काही? नाही नाही, काही नाही भेटत। वन विभाग आले की ते काही आपण सांगितलं, पण वन विभागात त्याच्या काही लक्ष, दुर्लक्ष आहे। वन विभागाचं दुर्लक्ष आहे? दुर्लक्ष आहे। अच्छा अच्छा। बरं, या गावामध्ये आमदार खासदार कोणी असे नेते वगैरे येतात का तुमच्या समस्या? हा, म्हणजे आमदार खासदार येतात, फक्त एवढं सांगतात का आपण मशिदीत जर चारा टाकलं तर दूध देतो है ना, मशीद चारा टाकलं दूध देत नाही म्हणते। बरोबर। तर आम्ही जेव्हा मतदान दिलं तेव्हा मशीन दूध दिलंच नाही, त्यांनी म्हणून आमच्या गावची परिस्थिती अशी आहे। हे म्हणजे रोड जो आहे आमचा हा ठकरबागाय ग्रामपंचायतचा काहीच नाही। अच्छा अच्छा। नाही, जे रोड नाल्या म्हणाल तर मुद्दाम काहीच नाही आमच्या गावली। ग्रामपंचायत कोणती आहे इथं? ग्रामपंचायत सोनापूर आहे। अच्छा, सोनापूर आहे। सोनापूरच्या ग्रामपंचायतचा काहीच हस्तक्षेप नाही, काही आवश्यकता नाही, नामधारी आहे असं म्हणायचं तुम्हाला? आमच्या ज्या सवलती आहे, अतिदुर्गम भागात जो गाव आमचा मोडते, तर हा गावाची जे प्रॉपर्टी जे गव्हर्नमेंट देते, ओके, 10% म्हणा किंवा 5% हे एवढी आम्हाला काही प्रॉपर्टी भेटत नाही। अच्छा। हे सोनापूरले, सोनापूरले येतच नाही इकडं? म्हणजे येतच नाही। आता जर पाहायला आमच्या गावाची पोझिशन, तुम्ही सोनापूरची पोझिशन जरी पाहायला गेलं तर प्रत्येक नाली आणि रोड सारखा आहे। आमच्या गावात पाहाल तर रोडही नाही, शाळाही नाही। आता झाली शाळा झाली, आता ते रणवाड्या झाल्या नाही, तर पहिलं आमच्या गावाला काहीच नाही। आता रोडाची परिस्थिती बरसादीमध्ये आमच्या गावले इतकी पैशन आहे का काही बोलायचं काम नाही। नळ योजना काढली भर बरसादीमध्ये, त्याही ना का केलं उगदून फेकली आमची अशी परिशन झाली एक महिना काही बोलायची का? अरे पण बरसातीत काम करायला नाही पाहिजे। बरोबर। आता हिवाळा लागला, या हिवाळ्यामध्ये त्याचे आता काय नाही, टाकी बांधली नाही, नाल्या उपसल्या। आमचा गाव म्हणजे अति दुर्गम भागात आहे पण बिनकामाचा। हां हां, बरं, या भागाचे आमदार कोण आहेत? आमच्या भागाचे आमदार पहिले होते वडेट्टीवार, आता तो झाल्यानंतर बंटीभाऊ बांगडे आहे। अच्छा। त्याची एखादी फेरी आता 10 वर्षाचा काळ झाला, एक दिवस आला असेल तर आला असेल बस गेला, तो आमच्या ज्या समस्या आहे त्या समस्या काही होत नाही। आपल्या भागाचे खासदार कोण आहेत? खासदार आता तेच आहे का? कोण? अशोक नेते आहे खासदार आहे का? येतात का? नाही अजून त्याने दरवाजाच नाही पाहिला आमच्या गावाचा। येतात का जी आमदार खासदार भाऊजी? नाही, कधीच नाही येत, जन्मच नाही पाहिला कधी। अरे अरे, बरं मला एक सांगा, सध्या आता लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाची निवडणूक आहे, प्रधानमंत्री निवडायचा अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही सध्या देशाचे मालक आहात, एक मत म्हणजे तुमचं देशाच्या हितासाठी चांगल्यासाठी आहे, बरोबर का चूक आहे? सध्या तुम्ही मालक आहात आणि अनेक नेत्यांच्या तुमच्याकडे चक्रा गावगावले आपण पाहतो चक्रा होत आहेत ना, तुमच्या गावात असे प्रचारायला कोणी आले का नेते? नाही, आले दोनच, पण ते येतून आले का तिकडेच गेले, तो कांग पणजीवाले आले आणि ते गेले, तर पताच नाही कधी। हा सांगा, हा नेते कोणीच नाही आले। अच्छा, हा कार्यकर्ते आले। कार्यकर्त्याने काय तुमच्या समस्या जाणून घेतल्या की मतदान दे म्हणून सांगून गेले?
नाही असं आता त्यांनी म्हणजे आता एकच ट्रीप झाली, त्याचा पणजेवाल्याची झाली एक ट्रीप आणि भाजपवाल्याची एक ट्रीप झाली. ते आता ते बायलट पेपर म्हणजे रिबिना वगैरे टोप्या वगैरे दिले निघून चालले गेले. अच्छा म्हणजे हा गावात प्रचाराला सुरुवात केली. हा बरं भावाजी, तुमचा पहिल्याचा काळ आणि आताचा काळ, सध्या देशाची निवडणूक चालू आहे, प्रधानमंत्री कोण बनला पाहिजे आपला कल कसं वाटतं तुमच्या जुन्या अभ्यासानुसार? तुम्हाला समजत नाही. बरं कोण तुम्हाला काय वाटते जी काकाजी, तुम्हाला काय वाटते देशाची निवडणूक आहे आणि आपल्या भागातला माणूस दिल्लीत जाऊन बसला पाहिजे, दिल्लीमध्ये शेतकऱ्यासाठी आवाज उठवणारा माणूस पाहिजे, शेतकऱ्यासाठी पीकमालाला हमी भाव, तुमचे धानाचे भाव, तुमच्या दुधाचे भाव, हे सगळे मांडणारा माणूस पाहिजे हक्काचा जो आपण मत देणार दिलं तो, असा कोण माणूस तुम्हाला काय वाटते कोण माणूस गेलं पाहिजे आपल्या इकडून? आपल्याकडे माणूसच नाही तसा जी, आपल्याकडे माणूसच नाही. अजून हे आपले खासदार 10 वर्षाचे काहीच नाही, काहीच नाही करत काहीच नाही. आम्ही फक्त बोमलाचं काम करतो, तो ऐकाचं काम करतो, बाकी आमच्या समस्या ज्या आहे त्या समस्या दिल्लीपर्यंत जात नाही आणि कष्टकर्ता कोणी ऐकत नाही. तरी पण एक अंदाज तुम्हाला असं काय असं एक अंदाज सांगा, देशाची निवडणूक होईल आपल्या समस्या आपल्या सोबतच राहील, पण आता देशात म्हणजे बदल झाला पाहिजे की जे चालू आहे तेच राहिलं पाहिजे, तुम्हाला काय वाटते? नाही हे बदल तर चालू आहेच, बदल झालाच पाहिजे. बदल झाला पाहिजे, झालाच पाहिजे. हा म्हणजे हेच म्हणतोय मी तुम्हाला, बदल झाला पाहिजे का चालू आहे हेच पाहिजे भाऊजी? बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे ना, पाहिजे ना बदल झाला पाहिजे. बदल झालाच पाहिजे आम्ही म्हणतो एकदम. तोच का 50-60 वर्ष काँग्रेसचा काळ, हा 10 वर्ष बीजेपीचा काळ, आता बीजेपी राहिली पाहिजे का बदल झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे ना जी. बदल झाला पाहिजे भाऊजी, तुम्हाला काय वाटते भाऊजी? तुमचं एक मतदानाची मालक आहे तुम्ही, बदल झाला पाहिजे की बीजेपी काँग्रेसचा काळ, हा 10 वर्ष बीजेपीचा काळ, आता बीजेपी राहिली पाहिजे का बदल झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे ना जी. बदल झाला पाहिजे भाऊजी, तुम्हाला काय वाटते भाऊजी? तुमचं एक मतदानाची मालक आहे तुम्ही, बदल झाला पाहिजे की बीजेपीच राहिली पाहिजे? बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे नक्कीच. दुर्गम भागातील लोक आहे मात्र यांच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आणि अतिशय शेतकरी वर्ग या ठिकाणी बसला आहे. आपण जर पाहिलं ठिकठिकाणी आपण जर पाहिलं या ठिकठिकाणी तर संपूर्ण जंगलाने या गावाला वेढा टाकला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांची या ठिकाणी अतिशय वाईट अवस्था आहे. कुठलाही जरी निधी आला किंवा कुठलीही जरी योजना आली तरी या गावकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, अतिशय वाईट अवस्था या गावकऱ्यांची आहे. भाऊ काय वाटते तुम्हाला, बदल झाला पाहिजे की ते झाला पाहिजे ना? बदल झाला पाहिजे, बदल झाला नक्कीच. भाऊ तुला काय वाटते, बदल झाला पाहिजे की तेच राहिलं पाहिजे? बदल झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे नक्कीच. या गावच्या लोकांची भावना आणि बदल होऊन तुमच्या गावचा काय विकास झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सगळंच पुरा एक एक सांगा काय विकास झाला पाहिजे. एकच नाली आहे तुमच्या गावला आणि दोनच सिमेंट रोड आहे, पूर्ण रोड झाले पाहिजे आणि नाल्याचा पूर्ण काम झाला पाहिजे. अच्छा अच्छा, आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे आता मी शेळ्याची ना शेळ्याचा म्हणजे आपला हे नाही का धानाले हमी भाव, शेतकरी आमचे जुने मित्र आहेत. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या गावामध्ये भाऊ तुम्ही जंगलाच्या साईडने जाता, तुम्हाला वाघाची भीती नाही वाटत? वाटते. मग तरी पण डेअरिंग करून जाता, रोज जाता? तुमच्या गावामध्ये विकास कसा आहे, व्यवस्थित आहे का अपुरा विकास आहे? अपुरा विकास आहे, अजिबात नाही. अजिबात नाही. तुमच्या गावकडे आमदार खासदार येतात का? नाही. अजिबात नाही. नाही. आमदार कोण आहेत? आता बंजी भाऊ बांगले. आणि खासदार नेते कोण आहे? नेते. येतेत का कधी? नाही. भाऊ येतेत? नाही. पहिले? नाही. कधीच नाही? नाही. काय वाटते लोकसभेची निवडणूक आहे, आपल्याकडला माणूस शेतकऱ्यासाठी गोरगरीब मजुरासाठी आपल्यासाठी सभागृहात दिल्लीच्या सभागृहात आवाज काढला पाहिजे, त्यामुळे सत्ता आहे ते ठेवायची का याच्यात बदल झाला पाहिजे कसं वाटते तुम्हाला? बदल झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटते? बदल झाला पाहिजे वाटते नक्कीच. भावना अतिशय शेतकऱ्यांच्या अतिशय भावना गंभीर आहेत, मात्र कारण गावचा विकास नाही त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनात अशी भावना आहे की खरोखर बदल झाला पाहिजे. हो बदल झाला पाहिजे असं काय वाटते, काऊन तुमच्या शेतमालाला भाव नाही का? नाही. पहिले चांगला होता का? पहिले नव्हता. नाही. आताही नाहीये. आताही नाही. मग बदल झाला पाहिजे असं काय, मग हे सरकार राहिलं तर का फरक पडते? धरणातून आमचे. अच्छा गणनातून मौत नेता म्हणजे स्मशान भूमी नाही का तुमच्या गावला? पांदण रस्ते खराब होऊन आहेत.
स्मशानभूमीला अजून तुम्ही याचा प्रस्ताव टाकला का कधी? कधी अशी मागणी केली का? नेते कधी आले का इकडे? कोणतेच नेते नाही आले. अच्छा, कोणतेच नेते नाही आले. हा बोला बोला भाऊ. हा बोला, मी येतोय तुमच्याकडे. हा बोला. नेते येतच नाही आपल्या घरापर्यंत, मागणी गावापर्यंत आपल्या. अजून पाहिलाच नाही त्याचा चेहरा, तर मग मागायचा कोण आले? हा हे पण बरोबर आहे, बरोबर आहे. नक्कीच या माध्यमातून भाऊ तुम्हाला काय वाटते? मला काय वाटतं, जे समस्या आहे त्या समस्या दिसूनच राहिल्या. तुम्ही गावामध्ये एंट्री मारली तर आम्ही जाणून बुजून आलो का तुमच्या गावात, तुमच्या गावचा, तुमच्या गावात काय परिस्थिती आहे, आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि तसं आहे, ग्रामपंचायतला जरी आपण कोणत्याही समस्या जर मांडल्या पण त्या कधीच पूर्ण झालेल्या. ग्रामपंचायत पण ऐकत नाही, ऐकत नाही, ऐकत नाही. म्हणजे आपण गट ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत आहे का नाही, पण कसं गाव एकदम दुर्गम भाग. तुमच्या गावासाठी जो आलेला निधी आहे किंवा विविध योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही असं तुम्हाला पोहोचतच नाही. कारण की कसं, एखादी जर निधी आला तर आपल्याला माहित नाही होऊन राहिलं का आपल्या गावाचा निधी आहे की कोणत्या गावाचा आहे. तो सोनापूरचा 90% सोनापूरचा विकास झालेला आहे, पण याचा 50% पण नाही झालेला आहे. अच्छा अच्छा. तर तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायत असो किंवा नेते असो, आमदार खासदार काय आव्हान द्याल तुमच्या गाव हितासाठी? आमचं एकच म्हणणं राहील का, हमारा वोट हमारा राज. तर पहिले विकास करा, त्याच्यानंतरच वोट देऊ आम्ही. अच्छा, असं आहे. नक्कीच हा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे का? केला पाहिजे. हो हो, आले पाहिजे. पण गोष्ट कशी आहे, तर ते म्हणते मला निवडून द्या नंतर मग आम्ही विकास करू, असं आहे ना? प्रश्न बाकी काही नाही, आम्हाला निवडून द्या मग नंतर विकास करू, असं आहे ना काम? बदल झाला पाहिजे की तेच राहिलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? बदल झालाच, बदल झालाच पाहिजे. आता समजा मोदींनी शेतकऱ्यावर आयकर लावलाय, तर आयकर कुठून भरून द्यावा? अच्छा, आता जर आयकर लावला, आज लावला, उद्या अजून काय लावते आपल्याला माहित नाही. बरोबर. हा जर आता जर सपोज जर तेच जर थांबलं तर आपल्याला सफिशियंट राहील. नक्कीच, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बदल झाला पाहिजे असं. बदल झाला पाहिजे. मग तुम्हाला काय वाटते जी? हो, बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे असं नक्की वाटतंय ना? नक्कीच, सगळ्यांचं म्हणणं आहे बदल झाला पाहिजे. आणि ह्या गावचा खऱ्या अर्थानं विकास, नेते आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून नेते पुढारी कार्यकर्ते असतील त्यांना गावकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे की या गावात नुसतं बिल्ले आणि पोस्टर वाटासाठी न येता थोडं बाकी दिवस येऊन पहा, या गावचा विकास करा, अशी या सगळ्या नागरिकांची विनंती. आणि देशात बदल झाला पाहिजे, सध्या लोकसभेची रणधुमाडी चालू आहे आणि देशात विकास झाला पाहिजे, क्या बोलती पब्लिक? हा एक स्टार महाराष्ट्रचा एक्सपोज रिपोर्ट आपण आम्ही आपल्याला दुर्गम भागातील दाखवण्याचा प्रयत्न करतो. यापुढे आम्ही ठिकठिकाणच्या दुर्गम भागातील गावातल्या नागरिकांच्या समस्याबाबत आणि त्यांचं मत काय आहे सध्या लोकसभेसाठी बदल झाला पाहिजे की तेच ठीक आहे हे सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. कॅमेरामॅन संकेत ठाकरेसह प्रवीण वागे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर, चंद्रपूर.